नमस्कार, MKN सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। देश विदेश मनोरंजन आणि क्रीडाविषयातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट। राम मंदिर निर्माणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे। 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारने राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात मंदिर न उभे राहिल्याने उजव्या संघटना आक्रमक झाल्या आहेत। प्रयागराजमध्ये कुंभ दरम्यान झालेल्या धर्मसंसदेमध्ये राम मंदिर बनवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, यामुळे राम मंदिर प्रकरणाला आता वेगळं वळण मिळणार आहे। केंद्र सरकारने यावरचे आदेश काढून आश्वासन पूर्ण करावे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहित अनेक उजव्या संघटनांची इच्छा आहे। आदर्श संघर्ष करत असलेल्या व्यक्तीच्या नावावरती खोटे बोलून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या असंवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली आहे। राहुल यांनी मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन केलेल्या वक्तव्यावरती शहा यांनी समाचार घेतला आहे। त्यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे, तुमच्या या वागण्यामुळे देशाची जनता तुमच्यावरती संतप्त आहे असं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान पर्रिकरजी, तुमच्यावरती किती दबाव आहे हे मी समजू शकतो असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे। देशाचा यंदा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षामध्ये सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून करण्यात आला आहे। या कार्यालयाने केलेल्या नियतकालिक क्रमशक्ती सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे। सर्वेक्षणानुसार देशातील 2017-18 बेरोजगारीचा दर हा 6.1% इतका आहे। राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या हंगामी अध्यक्षांसह एका सदस्याने सोमवारी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवरती हा अहवाल आला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी भाजप विरुद्ध लढण्यासाठी सर्व विरोधकांची संयुक्त आघाडी उभारून लढावं असं वक्तव्य भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केलं आहे। बहुजन नेत्यांनी एकत्र येऊन मजबूत सरकार स्थापन करावं, जेणेकरून एकच व्यक्ती तानाशाह होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। भीम आर्मी निवडणूक लढवणार नाही, पण बहुजनांचं हित जपणाऱ्या पक्षांना आमचं समर्थन असेल असं त्यांनी म्हटलं आहे। सध्या राजकीय वर्तुळ क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। अद्याप दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने दुजोरा दिला नसला तरी यावरती नेते भाष्य करताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आघाडीमध्ये आले तर फायदाच होईल असं मत व्यक्त केलं आहे। छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना आघाडीमध्ये घेण्याला समर्थनच दिलं आहे। राज ठाकरे यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे का असं विचारलं असता छगन भुजबळ यांनी आपल्याला यासंबंधी कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं, मात्र राज ठाकरे सोबत आले तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला नक्कीच फायदा होईल असं म्हटलं आहे। साखर कारखान्यांकडून ग्राहकांना थेट साखर विक्रीचा देशातील पहिला प्रयोग पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये सुरू करण्यात आला। शिक्रापूर येथे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार, चेअरमन पांडुरंग राऊत यांच्या उपस्थितीमध्ये या साखर विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। श्रीनाथ मस्कोबा या साखर कारखान्याच्या मार्फत हे साखर केंद्र सुरू करण्यात आलं असून ग्राहकांना बाजारपेठेपेक्षा या साखर विक्री केंद्रावरती 2 ते 3 रुपयांनी साखर स्वस्त मिळणार आहे। तुमचंही देशातील सर्वात मोठे बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अर्थात SBI बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे, कारण SBI आपल्या ग्राहकांची संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यात अपयश आलंय। एका रिपोर्टनुसार SBI आपल्या महत्वपूर्ण सर्व्हरला सुरक्षित ठेवण्यात चूक केली आहे, ज्यामुळे लाखोंच्या संख्येत बँक खात्यांची संवेदनशील आणि महत्वाची माहिती सार्वजनिक होण्याचा धोका निर्माण झाला आहे। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या वक्तव्यावरती पलटवार केला आहे। प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये योगी सरकारच्या नेत्यांनी केलेल्या कुंभस्नानावरून शशी थरूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यावरती बोलताना स्मृती इराणी यांनी थरूर यांनी असे विधान करायला नको होते असं म्हटलं आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्याचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे। सहकारी बँका आणि पतसंस्थांनी वसुलीसाठी मागणी केल्यानंतर तत्काळ पोलीस संरक्षण देण्याचे बंधनकारक असणारे शासन परिपत्रक काढले असून पूर्वी नागरी बँका आणि पतसंस्थांना कर्ज वसुलीसाठी पोलीस संरक्षण मिळणे अडचण होत होते। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 19 जानेवारीला सहकारी बँका आणि पतसंस्थांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे।
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. सुरेंद्र सिंग यांनी आधीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांचा उल्लेख रावण आणि सुर्पणखा यांच्याशी केला आहे. शिवाय त्यांनी काँग्रेसचा उल्लेख तुटलेली नाव असं केलं आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विविध स्तरांमधून त्यांच्यावरती टीका होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराज येथे आले असता त्यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. अयोध्येमधील धर्मसंस्थेच्या आधी आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात झालेली भेट ही खूप महत्वाची मानली जात आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवारीपासून सुरू झालेल्या धार्मिक संसदेमध्ये राम मंदिर उभारणीचा मुद्दा महत्वपूर्ण राहिला आहे. दरम्यान कुंभनगरीमधील आरएसएसचे संघप्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट झाल्याने चर्चेला उधाण आलंय. पुणे शहरामध्ये हेल्मेट सक्तीचे वारे वाहत असताना दुसरीकडे शहरामध्ये प्राणांतिक अपघातांना काही प्रमाणामध्ये ब्रेक लागल्याचे चित्र आहे. वर्षाखेरीस पोलिसांनी हेल्मेटबाबत सुरू केलेली कारवाई आणि वाहन चालकांचे केलेले समुपदेशन यामुळे अखेरच्या टप्प्यामध्ये अपघातात घट झाल्याचा दावा शहर पोलिसांकडून केला जात आहे. पण हा दावा मात्र हेल्मेट विरोधी कृती समितीने फेटाळून लावला आहे. राज्यातील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढले असून आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या रस्ते सुरक्षा समितीने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. निळवंडे कालव्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावामध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय संगमनेर तालुक्यातील कासारे येथे पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला होता. आता निळवंडे धरण लाभ क्षेत्रातील गावागावामध्ये नेत्यांना गावबंदीवरून राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. दरम्यान वडदरी खुर्द ग्रामपंचायतला संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी टाळे ठोकले. बुधवारी निळवंडे कालवे प्रश्नी काही ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेची मागणी केली होती. मात्र ग्रामसभेची मागणी केली असताना देखील सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला टाळे ठोकले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आता देशामध्ये सत्तेत असलेल्या भाजपने बूथ पातळीवरपासून जोरदार तयारी सुरू केलेली असून पुण्यामध्ये महाराष्ट्र महिला मोर्चाची राज्य पातळीवरील महिला पदाधिकारी यांची बैठक नुकतीच विजया राजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये 12 फेब्रुवारीपासून कलम ज्योती संकल्प मोहीम राबवणार असल्याचं भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा विजया राहटकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. किल्ले शिवनेरी गडावरती 2009 साली शिवजयंतीनिमित्त मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टर समजून दगडफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यातील 28 आंदोलकांची सबळ पुराव्याअभावी खेड अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. किल्ले शिवनेरी गडावरती 19 फेब्रुवारी 2009 मराठा आरक्षणावरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत हेलिकॉप्टरवरती दगडफेक केली होती. बारामतीमध्ये रेशीम कोष खरेदी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली. या कार्यक्रमामध्ये गांधी टोपी घालून सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये खुलासा केला. कोशापासून तयार होणाऱ्या रेशीम कापडापासून ही टोपी तयार केली आहे हे लोकांना समजावं म्हणून मी आणि आमदार दत्तात्रय भरणे यांना आयोजकांनी ही टोपी घातली आहे असं त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये सांगितलं. टोपी घातल्याबद्दल लोकांमध्ये उगाच गैरसमज व्हायला नको असंही सांगायला ते विसरले नाहीत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील MIDC मधील हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज न उतरवता दुसऱ्या दिवशी उतरवला गेल्याने शिवसेनेच्या उद्योग शाखेचे तालुका प्रमुख तुकाराम देवरे यांच्या तक्रारीनंतर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाविरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर सूर्यास्त अगोदर झेंडा उतरवण्याची जबाबदारी ज्या कंपनीच्या प्रमुखांची आहे त्याला मात्र कारवाईपासून दूर ठेवण्यात आलंय. पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरती असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेतील 3 आरोपींपैकी 1 आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. बाकी 2 आरोपी मात्र फरार झाले आहेत. फिर्यादी सुजित गायकवाड हे हिवरकर मळा या ठिकाणी त्यांच्या खाजगी कामासाठी जात असताना सासवड रोडवरती असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपावरती त्यांचे काही मित्र आणि अनोळखी 3 व्यक्तींमध्ये वाद सुरू होता. दरम्यान याच वेळी गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणामुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षामध्ये येणार असल्याच्या शासनाच्या निर्णयावरती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षामध्ये येणार असतील तर मग
मुख्यमंत्री असेपर्यंत भ्रष्टाचार करत राहायचा का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या बऱ्याचशा मागण्या पूर्ण केल्या असं मुख्यमंत्री म्हणतात, पण तसं असतं तर मला उपोषणाला बसण्याची वेळच आली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. ते सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.